बॅग रेडी आपली. एक टी शर्ट एक्स्ट्रा घेऊन घेतलंय मी, बिकॉज ते बॅगेत बसत नाही आहे. आपल्याला दोन चाव्या घ्यायच्या आहेत, एक तर मोठी चावी आणि दुसरी ही चावी, बिकॉज ही ताईला द्यायची आहे, ताई येणार आहेत. आणि आपण मॅच हारून आलो, ही बॅटीतच राहू देऊ, बाकीचं आपण बघू नंतर. हॅलो एव्हरीवन, गुड इव्हनिंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल, वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ. तुम्ही बघितलं असेल मागच्या ब्लॉगमध्ये आपण बोललो की आपण पवनाला चाललोय. पवना इथं आपण कॅम्पिंग करणार आहे, आणि मला माहिती नाही किती वर्षांनंतर मी कॅम्पिंग करणार आहे, ॲक्च्युअल कॅम्पिंग जी टेंटमध्ये आपण राहतो त्या एवढ्याच्या टेंटमध्ये, आणि खूप मजा येणार आहे. आमची सगळी कॉलेजची गँग आहे, सो यस, खूप दिवसांनी अशी ट्रिप काढली आम्ही. ट्रिप म्हणजे ट्रिपच म्हणता येईल, बिकॉज इथून पवना आमच्या इथून एक ते दीड तासाचा रस्ता आहे. सो आमची अर्धी गँग आहे ती पूर्ण गेली, आता आम्ही तिघंच राहिलो जस्ट बिकॉज आपली मॅच होती म्हणून आपण उशिरा निघतोय. आपली बॅग रेडी, सगळ्या गोष्टी रेडी आहेत, सो चला निघूयात पटकन. जो काही एक्सपिरियन्स असेल माझा तुम्हाला लोकांपर्यंत पण मी शेअर करतो, सो स्टे ट्यून, व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा, खूप मजा येणार आहे. चला आता निघूयात पटकन, नाहीतर माझे दोघे ते मित्र माझा जीव घेतील. आधी आम्ही टू व्हीलर जायचा प्लॅन केला होता, पण म्हटलं नको टू व्हीलर खूप दगदग होऊन जाईल, सो मोठी गाडी घेऊन जाऊ. आणि मोठी गाडी घेऊन जायची इच्छा का नव्हती माझी, बिकॉज मला एकट्याला ड्राईव्ह करायची होती, आणि मला अजिबात इच्छा नाही गाडी ड्राईव्ह करायची. गणपती बाप्पा मोर्या. हे मला फोन करून किती रोज होते कधीपासून, खाली आहे खाली, आणि यांनी गाडी लावली नव्हती, इथंच उभे होते मस्त साहेबांसारखे. मी यांना पाठवलं, गाडी लावली, आत्ता आहे बघा, दोघं दिसतात मागं, आत्ता येत आहेत. आता मला लागली भूक, आपण मध्येच काहीतरी खाऊयात. आणि मला एक भीती आहे की आता मध्ये ट्रॅफिक नको भेटायला, ट्रॅफिक भेटली म्हणजे लागली आपली वाट. आमचं सदा चाललं आहे केक घ्यायला, गाडी आपण तिथे लावून दिली, आणि आम्ही आधी खाणार आहेत पाणीपुरी, बिकॉज इथं दुसरं खायला काहीच दिसत नाही. Driving through days and nights. Gym, guys, gym. Post workout. चालतं काहीच कधी तरी. जिम बघा काय, जिम. जे आम्हाला तिथं कॅम्पिंगला भेटणार होतं ना, कांद्याची कडक भजी आणि चहा, तो आम्ही इथंच खाऊन पिऊन चाललोय, बिकॉज आमचा जो टाइम आहे ना तो चालला जाईल, आम्हाला तिथं जाऊन काहीच भेटणार नाही, म्हणून आम्ही इथंच खाऊन जातोय. मध्ये रस्त्यात जंगलात काहीच भेटणार नाही, डायरेक्ट कॅम्पिंगला गेलो, तिथं मे बी आता डायरेक्ट डिनरच भेटेल. चला आता डायरेक्ट नॉन स्टॉप निघूयात, आपण कुठंच थांबणार नाही, हा फक्त पेट्रोल भरायचं आपल्याला, तिथं एकदा थांबू आणि मग डायरेक्ट आपला जो कॅम्पिंगचं लोकेशन आहे तिथं थांबू, मध्ये कुठे काही ब्लॉग शूट नाही करणार. मी त्याला म्हटलं 1030 चं पेट्रोल टाक, तो मला म्हणतो काका झिरो बघा. भैया तू काका बोलला का दादा? मी म्हटलं मी कुठल्या अँगलने काका दिसतोय. दोन मुलांचा बाप आहे तो बेटा. हे दोघं मुलं माझे आहेत. सध्याला मी ब्लॉगिंग शिकवतो, त्याला म्हटलं असे चांगले चांगले मुवमेंट आले तर कॅप्चर कर, तो जे वाह्यात मुवमेंट आहे ना ते कॅप्चर करतोय. सिमेंटची गाडी तू मजाक आहे क्या? सॉरी गाईज, आजच्या व्हिडिओ मध्ये जर खराब क्लिप्स दिसल्या तुम्हाला तर सगळ्या सध्या आणि बाळाचं काम येते. जस्ट पोहोचलो आपण, आणि आत्ता वाजून गेले 5:30 निघालो होतो, 7:15 होऊन गेले, सो ऑलमोस्ट आपल्याला कॅल्क्युलेट करून घ्या किती टाईम लागला आहे. गाडी पार्क इथं करून दिली, आणि हे बघा सगळे कॅम्पिंग जेवढे पण साईड आहेत सगळे इथंच आहेत. जेवढे पण तुम्हाला लाईटिंग दिसत आहे ना, आपण जाऊ आता खाली, खाली पण दाखवतो तुम्हाला कसं आहे काय नाही. पण आधी आपण या बॅग वगैरे ठेवू, थोडंसं चहा वगैरे पिऊ, बिकॉज डोकं दुखायला लागलं माझं ड्राईव्ह करून. एवढे खतरनाक रस्ते होते छोटे छोटे, तिथून कसं तरी आलो आहे. सो आता जाऊयात खाली आणि तुम्हाला कॅम्पिंग साईट पण दाखवतो. असे सगळे टेंट आहेत, त्यातनं आमचे ते तिकडचे हे दिसतात नाही समोरचे आर्मी कलरचे, तिथले आमचे 3 का 4 टेंट आहेत काहीतरी. आम्ही आमचं बॅगात ठेवून दिल्या, आणि असला लेक व्ह्यू काहीतरी आहे इथं, समोर लेक आहे. अंधार झालं म्हणून आपण जाणार नाही, सकाळी जाऊ पहाटे पहाटे, आणि इथं गेम्स वगैरे तुम्ही खेळू शकता इथं, असं काहीतरी आहे. म्हणजे ठीकठाक आहे, एवढं पण काही भारी नाही आहे, पण बघू. आत्ता तर जस्ट आलो आपण, चहा बनवला होता आणि आम्ही सगळं घेऊन आलो, बट त्या चहामध्ये अजिबात मजा नाही. औषध, लिटरली औषध आहे. कसं वाटतं मला? खतरनाक घाण. कुठल्या खोकल्याची दवा? कप सिरप. कप सिरप हग दिया. आमच्या गाण्यांचा बेंड चालू आहे, तिकडे एक ग्रुप आहे आणि हा हा आमचा ग्रुप आहे. हे ऐका ऐका ऐका. Ah!
जवरून बनवा सकाळचे 5:15 वाजून गेलेत आणि अजून पण आमची अंताक्षरी वगैरे काही संपत नाही आहे. आमच्या सोबत जे ग्रुप आहे ना ते इन्फोसिसचे पूर्ण गँग आहे. मस्त आहेत, एकदम चिल लोक आहेत सगळे. सो आधी ते त्यांचे खेळत होते, आम्ही आमचे खेळत होतो. एक कुठलं तरी गाणं आलं देवाचं, आम्ही सगळेच म्हणायला लागलो आणि मग तेव्हापासून असे दोन ग्रुप झाले आणि मग सगळे एकत्र खेळायला लागलो आणि बघता बघता 5:15 झाले. आता कोणी झोपणार नाही आहे 6:30 हे बघा. आता चंदू मामा दिसत आहेत, चंदू मामा जातील आणि मस्त सनराईज होईल तो बघण्यासाठी सगळी जागी, म्हणून कोणीच झोपत नाही. सो येस, असं काहीतरी आता सध्या दिसतंय आणि ही आपली कॅम्पिंग साईड आहे. इथला एक्सपिरियन्स ठीकठाक, एवढा पण भारी नाही आहे. मला पर्सनली एवढं नाही आवडलं, मी कोणाला रिकमेंड अजिबात करणार नाही, कारण की आमचे ना थोडे मॅटर झाले त्या इथले जे ओनर आहेत ना त्यांच्यासोबत पण खूप म्हणजे विचित्र प्रकारे. आम्हाला ते रात्री 2:30-1:30 सांगत होते की तुमचं चेकआउट करून देईल, असं करून देईल, तसं करून देईल, कारण की ना आमच्याकडे लाकडं नव्हते जाळवायला आणि थंडी खूप वाजते येतं, बेकार थंडी, एक्स्ट्रीम थंडी. तर त्यांनी वेगळंच विचित्र केलं की तुम्ही कुठल्या कंपनी थ्रू बुक केलं आहे, आम्ही याची रिस्पॉन्सिबिलिटी घेत नाही, तुम्हाला जेवढं दिलं तेवढंच भेटेल ना ऑल. बट ठीक आहे, आपण काही जास्त त्याच्याशी आर्ग्युमेंट नाही केली, त्यांनी पण समजून घेतलं दिल्यानंतर. पण एक्सपिरियन्स ठीकठाक आहे, एवढं पण काही भारी नाही आहे, पण थंडी खूप आहे, खूप जास्त आहे. वाजून गेले 6:45 आणि असं उजेड आलं आहे. सनराईजची वाट बघतो पण सदा बोलला. इथे जे डाकू बसले ना हा मला बोलला की सनराईज होत नाही आपल्या इथं, फक्त सनसेट होतो आणि मूनसेट, आणि मूनसेट होतो. आता हा बघा मून दिसतो ना तुम्हाला, तर मग अजून क्लिअर करून दाखवतो. अजून मून आहे ना असा जाईल, आम्ही त्याला बघायला बसलो बिकॉज सनराईज कधीच होऊन जातो आणि डोंगराचा पलीकडून जेव्हा सन येतो ना वरती तो सनराईज नसतो ॲक्च्युअलमध्ये. इतकी जास्त थंडी होती, आता कुठंतरी थंडी कमी कमी होत 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 थोडं बरं वाटतंय. आणि आम्ही रात्रभर झोपलो नाही, तर रात्रभर आम्ही ते गाण्यांचं काहीतरी खेळत होतो, त्याच्यानंतर इथे येऊन बसलो आणि मस्त आता व्ह्यू एन्जॉय करतोय. आणि खरंच चांगला व्ह्यू आहे, खूप भारी व्ह्यू आहे बघा. असा ओव्हरऑल आमचा एक्सपिरियन्स आहे. इथून आता आम्ही थोड्या वेळानंतर तिथं बोट रायडिंग पण आहे त्यांची, ती आम्ही करतो का नाही करतो ते माहिती नाही, जेव्हा होईल तेव्हा समजेल. आणि ब्रेकफास्ट वगैरे करून पण आम्ही इथून निघून जाऊ. घरी जाऊन झोपणं खूप इम्पॉर्टंट आहे. रात्रभर जो आगाऊपणा केला आहे ना तो कुठं ना कुठं जड पडणार उद्या फॉर शुअर. ते उद्याच बघवा, उद्या म्हणजे आजच, सॉरी नॉट उद्या, आजच. सो येस, आरामाची सक्त गरज आहे आजच्या दिवशी. आज पूर्ण दिवस आपण कुठंच जाणार नाही, काही नाही, घरातच असणार आणि मस्त झोपायचं आणि घरातच राहायचं. आत्ता ॲक्च्युअल आम्ही इथं लेकजवळ आलो आहे, आम्ही बसलो होतो तिथं भरपूर कुठंतरी लांब आणि आता एकदम प्रॉपर व्ह्यू दिसतो आहे. हा इथं मेन समोर आहे ना पवना लेक, जे मेन आहे ना मेन कॅम्पिंगचं ते, आणि आमचं जे ते तिथं आहे. जस्ट वाव. Jumping from cliffs so high, trusting our wings to fly. वाजून गेलेत आता 9:52 म्हणजे 10:00 गेलेत आणि आम्ही चाललो होतो आता घरी. सगळ्यांची वाट लागली, सगळे खूप जास्त दमून गेलेत. सदा आमच्यासोबत आला होता पण आता तो जाणार आहे आमच्या मित्रांसोबत त्या गाडीमध्ये, बिकॉज ते डिरेक्टली तिकडे जाणार आहेत त्या साईडला आणि आम्ही दोघं जाणार आहेत आपल्या घरी. सो एक्सपिरियन्स इथं ठीकठाक होतं. जर तुम्हाला खरंच यायचं आहे तर जरा आधीच सर्च करून या की कुठं चांगलं असेल, कुठं नाही, रिव्ह्यू बघून या, लोकांचे एक्सपिरियन्स जाणून घ्या. तर आमचं हे ना हे बघा, मी तुम्हाला दाखवतो समोर करून आम्ही कुठं आलो होतो. सो तिथं जर तुम्हाला यायचं असेल तर तुमचा रिस्क येऊ शकतात, पण आमचा एक्सपिरियन्स थोडासा ठीकठाक होता एवढंच सांगेल. चला आता पटकन घरी पोहोचूयात, त्यानंतर मी तुम्हाला निवांत भेटेल. घरी गेल्या गेल्या मी झोपून जाईल. जेव्हा आपण फ्री होईल, जेव्हा आपण आपल्याला व्हिडिओ शूट करायला टाइम भेटेल, आपण डायरेक्ट तेव्हाच भेटू. ठीक आहे, बाय बाय. समटाइम्स वी क्रॅशिंग डाउन द कट्टे गॅट किंगडम या नावाचं, इथं आलो तो आम्ही कॅम्पिंग करायला. सो तुमच्या रिस्कवर तुम्ही येऊ शकता, द्यायचं असेल तर. वी गेट अप अँड स्टार्ट फ्रॉम द ग्राउंड.